नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपर फास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपर फास्ट बातमीपत्र. भारतीय लष्कराला तयार व्हायला 6-7 महिने लागतात, पण संघ स्वयंसेवक 3 दिवसात सज्ज होतात असं वक्तव्य करून सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा सैन्य दलाचा अपमान आहे. काँग्रेस पक्ष या वक्तव्याचा निषेध करत असून आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ सैन्य दलाची आणि देशाची माफी मागावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. अंमळनेर शहरात संशयित कृत्रिम अंडे आढळल्याच्या तक्रारीची अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली असून संशयास्पद प्लास्टिक अंड्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवणार आहेत. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात जनमानसात प्रचंड नाराजी असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणुका लढवल्यास निश्चितच सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. वाकोत तालुका जामनेर येथे कैलास बाबूराव पांढरे या तरुणाचा सोमवारी दुपारी 1 वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कैलास यांनी 4 फेब्रुवारी रोजी विष प्राशन केलं होतं. तिसगाव ढंडाणे येथील शेतकरी सुखदेव लांडगे वय वर्ष 47 यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेताजवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. काश्मीरमध्ये 3 दिवसात 2 हल्ले, दहशतवाद्यांचा CRPF कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न, 1 जवान शहीद. त्रिपुरामध्ये BJP सरकार स्थापन करणार, अमित शहांचा दावा. भागवतांच्या वक्तव्यावर भाजपाध्यक्षांचे मौन. आजारपणामुळे चालणं फिरणं अवघड, यापुढे निवडणूक लढणार नाही, केंद्रीय मंत्री उमा भारतींची घोषणा. संजय बागडे यांची पारोळा शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवड करण्यात आली. धरणगावात नेहरूनगर भागात इलेक्ट्रिक शॉक लागून माकड मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. मोदींनी अबुधाबीच्या पहिल्या मंदिराचा केला शिलान्यास, देशवासियांतर्फे माले युवराजांचे आभार. कर्जतच्या मुस्लिम नगरसेवकाकडून लेकीची हेलिकॉप्टरने सासरी पाठवणी. स्काय ड्रायव्हिंग या साहसी खेळामध्ये जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन यांचा अनोखा विक्रम. स्काय ड्रायव्हिंग करणाऱ्या शीतल याने 9 साडी नेसून तब्बल 13,000 फुटावरून उडी मारली. विश्वास नागरे पाटील यांनी माझ्यावरचा राग शांतीदूतवर काढला, सुरेश खोपडे यांचा सनसनाटी आरोप. मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर अचानक चर्चेत आली आहे. प्रियाचा एक व्हिडिओ व्हॅलेंटाईन वीकपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. डोळ्याने डोळ्यांना प्रेम शिकवणारा हा व्हिडिओ प्रियाचा आगामी चित्रपट ओरू अडार लव या चित्रपटातील मानिका मलियारा पूवी या गाण्याचा आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.